बालवाडीतला सुदृढ बालक पुरस्कार सलग 3 पटकावणाऱ्या केदारला गाडीत जमा करून घेतलं आणि आम्ही आलो मयामाडीसीतील ऐश्वर्या विक्रीजवळच असलेल्या शेफ नेशन कॅफेला. आत गेल्यावर यांचा सुंदर असा ॲम्बियन्स, बर्थडे अॅनिव्हर्सरीसाठी सेलिब्रेशन पॉईंट्स पाहून झाल्यावर मेन्यू कार्डवर एक दीर्घ कटाक्ष टाकला आणि ऑर्डर केली. आजचा पहिला ताव हा बिग सॉस पास्तावरती मारण्यात आला. यातील रेड आणि व्हाईट सॉसचं कॉम्बिनेशन छान जुळलं होतं. पनीर चीज डिलाइट पिझ्झा आला तसा त्यातले 3 पीस एका झटक्यात गायब झाले आणि चौथा पीस कॅमेरामनसाठी राहिला. यांचा डबल पॅटी असलेला चिकन बर्गर सोबतच्या चीज आणि एक्झॉटिक वेजेसमुळे थोडा प्रीमियम फील देत होता. माझ्या फेवरेट चीज आणि मसाला ऑमलेटचा मस्तपैकी फोर्क आणि नाईफच्या सहाय्याने आस्वाद घेण्यात आला. बारामतीमध्ये ऑमलेट देणारा हा पहिलाच कॅफे असावा. शुद्ध शाकाहारी असल्यामुळे व्हेज चीज सँडविचवर ताव मारण्याचा पहिला मान सुदृढ बालकाला मिळाला. आजचा सांगता समारंभ लेमन आईस टीने झाला. सुदृढ बालक मात्र कोल्ड कॉफी पीत कॉलेजमध्ये नक्की कोणाकोणाबरोबर कोल्ड कॉफी वाया गेली त्याच्या आठवणी धारवला होता. माझे आजचे फेवरेट पदार्थ होते चीज मसाला ऑमलेट, लेमन आईस टी आणि पनीर चीज डिलेट पिझ्झा. तुम्हालाही अशा चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा नक्की भेट द्या शेफ्स नेशन कॅफे ऐश्वर्या बेकरीजवळ MIDC बारामती. आणि हो, हा व्हिडिओ दाखवल्यावर तुम्हाला बिलावर थेट 10% डिस्काउंट मिळेल बरं का. ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी आहे, त्यामुळे लवकर भेट द्या आणि अशाच बनाट स्पॉटसाठी फॉलो करत राहा फूडी स्वॅगरला.